आपल्या बरोबर आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. काल तुम्ही एक दावा केला की काँग्रेस जी आहे ती स्वबळावर सत्तेत येऊ शकते, कशाच्या आधारावर हा दावा केलाय, काय सांगा? महाराष्ट्र हा खऱ्या अर्थानं पुरोग्रामी विचाराचा महाराष्ट्र नेहमी राहिलेला आहे. पण हा मधला काळ जो होता, भारतीय जनता पार्टीनी खोटे स्वप्न दाखवून तरुणांना एक प्रकारच्या आश्वासनाच्या थापा दिल्या आणि आज प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक जातीच्या आणि तरुणांना, महिलांना, सगळ्यांना कळलं की भाजपचा खरा चेहरा काय. आणि आज जे काही करंट आपण पाहतोय, राहुलजींची पदयात्रा जी झाली आणि मी सुरुवातीला सांगितली की शेगावची जी सभा राहणार आहे ती ऐतिहासिक राहणार आहे आणि ती ऐतिहासिक सभा त्या ठिकाणी झाली. कुठल्याही लोकांना, स्वयंपूर्तीने लोक त्या ठिकाणी आलेले होते ते पण आपण पाहिलं. आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेस सत्तेत यावी, काँग्रेस विचाराची लोक सत्तेत यावी ही भूमिका आहे. मी जनतेच्या भावना मांडल्यात, हे माझ्या भावना नाही. पण एकीकडे काँग्रेस जर येऊ शकते असं तुम्हाला वाटतं, हा दावा तुम्ही करताय, तर काँग्रेस असा विचार करतेय का की निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा? हे बघा, आता अजून विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही कुठल्याही नाही. ऐका ना, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीला फार वेळ आहे. त्या निवडणुकीची चर्चा आहे का? तिथं प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती, त्या बैठकीमध्ये आज जी काही राज्यातली स्थिती आहे त्या स्थितीबद्दलचं मी अवगत आमच्या सगळ्या प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांना, जिल्हा अध्यक्षांना करणं हे माझं प्रदेशाध्यक्ष म्हणून माझं काम आहे. वस्तुस्थिती सगळ्या नेत्यांसमोर मांडणं हे माझं काम आहे, ते मी मांडली. त्याच्यामुळे आज विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका नाहीत, त्याच्यामुळे अलायन्स हा विषय आजचा नाही, भविष्यात. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत लोकसभा आणि विधानसभेच्या नसल्या तरी, आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये अजून काही पक्ष येण्याचं चालू आहे. प्रकाश आंबेडकर थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, काँग्रेसची काय भूमिका असणार आहे? काँग्रेस काही भूमिका नाही. आंबेडकरांचं आमच्याकडे प्रस्ताव नाही, त्यांचा आमच्याकडे प्रस्ताव नाही, त्याच्यामुळे त्यांचं कुठल्या अलायन्स बरोबर चर्चा. महाविकास आघाडीत त्यांनी, त्याचा आम्हाला विरोध करायचं कुठलंही कारण नाही. ते त्यांच्या बरोबर यायला तयार असतील तो त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीत आलेले तुम्हाला चालणार आहे, चौथा पक्ष म्हणून जरी आले किंवा जागा वाटपाचा सगळ्याच विषय असा आहे की ते त्यांच्या बरोबर येतात आहे, त्याच्यामुळे तो त्यांचा भाग आहे. त्याच्यामुळे शिवसेना आमची अलायन्स आहे, त्यावेळेस निर्णय घेऊ. काँग्रेस महाविकास आघाडी बरोबरच राहील शेवटपर्यंत? आम्ही आहोच ना, आता बघा ना, आता आलोच की आम्ही तिथे. होते नाना पटोले, ज्यांनी म्हटलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी, यांच्या बरोबर जे आहे ते जरी महाविकास आघाडी आले त्याला आमचा विरोध करण्याचं कारण नाही, परंतु त्यांचे उद्धव ठाकरेंसोबत असणार आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचा उल्लेख यामध्ये टाळलेला आहे आणि या पुढचा एक प्रकारचा जो निर्णय आहे ते चर्चेने ते सोडवतील असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मग स्वबळाचा दावा कशाच्या आधारावर, हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरित राहतोय.